नमस्कार, मी केदार घाटगे, बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत। पाहूया आठवड्याभरातील काही घडामोडी। गडिंग्लज इथल्या अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची देणी थकीत आहेत, त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। कामगारांच्या घामाचे पैसे मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव खोत यांनी दिलाय। गडिंग्लज इथल्या लक्ष्मी मंदिरात आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते। गडिंग्लज कारखान्यातील निवृत्त कामगारांना नियमानुसार सेवानिवृत्तीचे लाभ मिळावेत यासाठी लढा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर लक्ष्मी मंदिरामध्ये कामगारांचा निर्धार मेळावा पार पडला। चंद्रकांत बंदी यांनी कारखान्याकडून होणाऱ्या अन्यायाबद्दल माहिती दिली। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव खोत यांनी कारखाना प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली। सेवानिवृत्त कामगारांचे 17 कोटी रुपये कारखान्याकडे प्रलंबित आहेत। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा खोत यांनी व्यक्त केली। कामगारांची सर्व प्रकारची देणी 30 दिवसात कारखाना प्रशासनानं द्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही देण्यात आला। यावेळी सुभाष पाटील, बाळासाहेब मोहिते, बबन पाटील, आनंदराव नलवडे, महादेव मांगले, सुरेश पाटील, रणजित देसाई यांच्यासह सेवानिवृत्त कामगार उपस्थित होते। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलाय। या कामी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा कागल इथं सत्कार करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलाय। त्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यशस्वी पाठपुरावा केला। याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं कागल इथं नामदार हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला। शिवस्वराज्य दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि गौरवशाली इतिहासाचं लोकजागर करूया, असं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं। यावेळी भैया माने, नितीन देंडे, नितीन काळबर यांनी मनोगत व्यक्त केली। याप्रसंगी विशाल पाटील, आनंदा पसारे, दीपक मगर, नाना बारकाळे, प्रकाश जाधव उपस्थित होते। सैन्य दलातील जवान सीमेवर लढत असतो म्हणून सर्वसामान्य नागरिक सुरक्षित जगतात। एखादा जवान शहीद झाला की त्याची मोठी अंत्ययात्रा निघते। एखादा जवान सेवानिवृत्त झाला की त्याचं स्वागत होत नाही, पण अंबप इथले जवान इसाक मुल्ला सेवानिवृत्त झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढून स्वागत केलं। हातकणंगले तालुक्यातील अंबप इथले इसाक याकूब मुल्ला हे वयाच्या 22व्या वर्षी सैन्य दलात भरती झाले। 1999 कारगिल युद्धावेळी कुटुंबाचा विरोध झुगारून त्यांनी सैन्य दलात दाखल होण्याचा निर्णय घेतला। त्यांची पहिली नेमणूक काश्मीरमध्ये झाली। त्यानंतर त्यांनी पंजाब, बांगलादेश बॉर्डर, मणिपूर, मिझोराम या ठिकाणी ड्युटी केली। 22 वर्ष देशसेवा करून ते सेवानिवृत्त झाले। इसाक मुल्ला गावी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांचे कुटुंब, नातेवाईक, मुस्लिम समाज आणि ग्रामस्थांनी त्यांचं जंगी स्वागत करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी गावात रांगोळी काढली होती। गावच्या वेशीवर जंगी स्वागत करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी माजी सभापती किसान माने, जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने, सरपंच अविनाश अंबपकर, उपसरपंच राजेंद्र माने उपस्थित होते। एखाद्या सैनिकाच्या सन्मानासाठी अशा प्रकारची मिरवणूक पहिल्यांदाच निघाली असावी। हातकणंगले इथल्या बाबूजमाल तालीम मंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। या मंडळाच्या वतीनं तालीम मंडळाच्या इमारतीचा जीर्णोद्धार, शुद्ध पेयजल पुरवठा आणि सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलाय। मान्यवरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं। हातकणंगले तालुक्यातील बाबूजमाल तालीम मंडळाच्या वतीनं विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात। बाबूजमाल तालीम मंडळानं स्वनिधीतून तालमीच्या इमारतीचा जीर्णोद्धार केलाय। शिवाय गावासाठी शुद्ध पेयजल पुरवठा आणि सौर ऊर्जा प्रकल्प उभारलाय। या प्रकल्पांचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, माजी सरपंच अजित पाटील, किरण इंगवले, तालीम मंडळाचे अध्यक्ष सुभाष मोरे, नगराध्यक्ष अरुण जाणवेकर, गुंडोपंत इरकर, बाबासो शिंदे, वसंत मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। वार्तापत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती।
ऊस आणि मका शेतकऱ्यांसाठी खुश खबर, आला आहे देशातील पहिलं प्रीमिक्स तणनाशक कॅलरीज एक्स्ट्रा, जे पिकातील तणांचा करेल नायनाट आणि पिकांना ठरेल पोषक। होय, अगदी खराय, सिंजेंटा इंडिया लिमिटेड या प्रसिद्ध कंपनीने प्रदीर्घ संशोधन करून आणलेलं कॅलरीज एक्स्ट्रा लागवडीमधील एकदल द्विदल तणांची डोकेदुखी सोडवणार चुटकी सरशी। तण होणार गायब आणि पिकं वाढणार जोमानं। वापरायची प्रक्रिया, तण उगून ते 3 ते 4 पानांच्या अवस्थेत आल्यावर प्रति एकरी 200 लिटर पाण्यात 1400 मिली कॅलरीज एक्स्ट्रा वापरा। जमिनीत ओलावा असताना फ्लड जेट किंवा कट नोझलने फवारणी करा। ऊस मका लागवडीमध्ये उगवणाऱ्या अरुंद गवत वर्गीय पानं भाताडा यावर प्रभावी नियंत्रण। चला तर मग स्मार्ट बनूया, प्रीमिक्स कॅलरीज एक्स्ट्रा वापरूया, 2-in-1 काम करूया। अधिक माहितीसाठी संपर्क करा जवळच्या बी बियाणं खत दुकानात। विराज सिटी भुयकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तु प्रकल्प विराज सिटी साइट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल। मोबाईल 9527604484। वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत। 9वी ते 12वी पर्यंतचे शैक्षणिक वर्ग सध्या सुरू झालेत, त्यामुळे कागल बसस्थानकात विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या वाढू लागली आहे। ग्रामीण भागातून येणारे बहुतांश विद्यार्थी ST बसचा प्रवास करतात, त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे। त्याचाच गैरफायदा घेत कागल बसस्थानकात काही विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटना घडू लागल्यात, त्यामुळे कागल बसस्थानकामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज आहे। कागल शहरात सुमारे 18 शाळा आणि महाविद्यालये आहेत। तालुक्यातील अनेक गावातून विद्यार्थी विद्यार्थिनी बसने कागलमध्ये येतात। सध्या 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग भरू लागलेत, त्यामुळे कागल बसस्थानकात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होतीये। अशा वेळी काही टवाळखोर मुलं बसस्थानकात हुल्लडबाजी करत असतात। बसस्थानक आवारात भरधाव वेगात मोटरसायकल चालवणं, मुलींवर शेरेबाजी करणं, वेळेप्रसंगी मुलींचा रस्ता अडवणं असे प्रकार होत असतात। घरी सांगितलं तर शिक्षण बंद होईल या भीतीनं मुलीही अशा गोष्टी सहन करतात, त्यामुळे कागल बसस्थानक परिसरात काही पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज आहे। बी न्यूजचे प्रतिनिधी बसस्थानकात छायाचित्रण करत असल्याचं समजताच 2 पोलीस कर्मचारी धावत पळत बसस्थानकात आले। या पोलिसांना पाहून स्टँड परिसरातील रोड रोमिओ आणि हुल्लडबाज मुलं पळून गेली, त्यामुळे बसस्थानकात कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक केल्यास मुलींची छेडछाड होण्याचे प्रकार थांबतील आणि रोड रोमिओंना चाप बसेल अशी आशा आहे। करवीर तालुक्यातील 5 पाझर तलावातील पाणी शेतीसाठी उपसा करण्यास जलसंपदा विभागाने बंदी घातली आहे। महावितरणने उपसाबंदी कालावधीत या 5 तलावांच्या कार्यक्षेत्रातील कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत। उपसाबंदी कालावधी दरम्यान अनधिकृत पाणी उपसा झाल्याचं उघडकीस आल्यास संबंधित कृषी पंपांचा परवाना 1 वर्षासाठी रद्द करण्यात येणार आहे। जलसंपदा विभागानं करवीर तालुक्यातील 5 लघु पाटबंधारे तलावातील पाणी कृषी पंपासाठी उपसण्यास बंदी घातली आहे। त्यामध्ये कणेरीवाडी, उपवडे, कंदलगाव, दऱ्याचं वडगाव या ठिकाणच्या 5 तलावांचा समावेश आहे। उपसाबंदीच्या कालावधीचे टप्पे जलसंपदा विभागानं निश्चित केले आहेत, त्याबद्दलची माहिती लाभ क्षेत्रातील कृषी पंपधारक आणि महावितरणला कळवण्यात आली आहे। उपसाबंदी कालावधीत संबंधित 5 तलावाच्या लाभक्षेत्रातील कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत। उपसाबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, सौर ऊर्जा किंवा इतर साधनांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी उपसा झाल्याचं आढळून आल्यास संबंधित कृषी पंपाचा परवाना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात येणार आहे। गारगोटी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा गेल्या 2 महिन्यांपासून पगार झालेला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिलाय। गारगोटी ग्रामपंचायतीला गेल्या 2 महिन्यांपासून ग्रामविकास अधिकारी मिळाले नाहीत, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार थकित आहेत। या ग्रामपंचायतीत सुमारे 60 कर्मचारी आहेत। गेल्या 18 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी संबंधित विभागाकडे भरलेला नाही। एकूणच लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुमारे 60 कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे।
पगार मिळत नसल्यानं इथल्या कामगारांनी आता संपावर जाण्याचा इशारा दिलाय. वसुंधरा अभियान आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र पत्रकार संघ आणि पेठवडगाव न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानं न्यायालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी वसुंधरा संवर्धनाची शपथ घेण्यात आली. मराठी पत्रकार दिन आणि माझी वसुंधरा अभियानाच्या वतीनं महाराष्ट्र पत्रकार संघ आणि पेठवडगाव न्यायालयाच्या संयुक्त विद्यमानं न्यायालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. न्यायमूर्ती श्रीमती जे एस गायकवाड, सी एस देशपांडे, पंकजा राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मोहीम पार पडली. महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये यांनी उपस्थितांना वसुंधरा संवर्धनाची शपथ दिली. या मोहिमेमध्ये रमेश बोभाटे, प्रल्हाद तालुगडे, राजकुमार चौगुले, शांतिकुमार पाटील, रोहन साजने, व्ही बी कराडकर, बी एस पाटील, संदीप पोवार, संगीता चव्हाण, सागर पाटील, निखिल रणदिवे, संग्राम खांडेकर, संदीप कुंभार, शरद माळगे, इंद्रजित गाताडे, सरकारी वकील संग्रामसिंह सरनोबत, संतोष माळवदे, संतोष भोसले, संदीप कांबळे, मिलिंद कुशिरे, विजय पाटील, ॲडव्होकेट विवेक कमलाकर, पियुष सावर्डेकर यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. आणखी काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानाने तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानाने तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. कोरोना काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. करवीर पत्रकार संघाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. करवीर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिनाचं औचित्य साधून कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, तहसीलदार शीतल मुळे, सभापती अश्विनी धोत्रे, उपसभापती सुनील पोवार, गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये अग्रभागी असणारे विविध विभागातील कर्मचारी, स्वयंसेवक आणि डॉक्टर धनंजय लाड यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती प्रदीप झांबरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक मेटील, उपाध्यक्ष युवराज पाटील, SP चौगले, पवन मोहिते, सुनील ठाणेकर, मच्छिंद्र मगदूम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं हरेमाधव परमार्थ सत्संग समितीच्या वतीनं महारक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिरात 300 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. रक्तदान करणाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं हरेमाधव परमार्थ सत्संग समितीच्या वतीनं दरवर्षी महारक्तदान शिबिर आयोजित केलं जातं. यावर्षीच्या महारक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे 300 जणांनी रक्तदान केलं. रक्तदान करणाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. संकलित झालेलं रक्त CPR हॉस्पिटल, अर्पण रक्तपेढी आणि वैभवलक्ष्मी रक्तपेढी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. ऐतवडे खुर्द इथल्या वारणा महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाच्या वतीनं दरवर्षी स्वर्गीय बाळाजीराव बाळाजी पाटील आदर्श पत्रकार पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार दैनिक लोकमतचे वारणानगर प्रतिनिधी आनंदा वायदंडे यांना देण्यात आला. ऐतवडे खुर्द इथल्या वारणा महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाच्या वतीनं दरवर्षी आदर्श पत्रकार पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार लोकमतचे प्रतिनिधी आनंदा वायदंडे यांना देण्यात आला. आमदार विनय कोरे यांच्या हस्ते वायदंडे यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी महाविद्यालयाचे व्यवस्थापक डॉक्टर प्रताप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथं संपलं. नमस्कार.